काल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दुग्ध बोडबर हा डॉक्टर चित्रा सोहोने यांचा पाठ पाहत होतो. या पाठामध्ये आपण पाहिलं की बोडबर दुग्ध देखील या लेखिकेला कशा पद्धतीने हैरान करून सोडतं आणि ते दुखणारं बोट बरं करण्यासाठी लेखिकेने सुरुवातीला केलेले कोणते उपाय आहेत त्यावरती सुद्धा आणि त्या उपायांना देखील ते बोट कसं बरं झालं नाही आणि मग शेवटी ती दवाखान्यामध्ये डॉक्टरांची भेट घेण्यासाठी जाते आणि तिथे तिने कोणकोणते प्रसंग पाहिले याबद्दल आपण कालच्या पूर्वार्धामध्ये आपण पाहिलेलं होतं. या पाठाचा उत्तरार्थ आपल्याला पाहायचा आहे. ओके बघा, मग त्या चिमुकल्या बोटाची नुसती तपासणी. क्ष किरणाने फोटो वगैरे झाल्यावर डॉक्टरने हसत सांगितलं, काहीही नाही, घाबरू नका, प्लास्टर सुद्धा नकोय, नुसतं स्ट्रॅम्पिंग करायचंय. डॉक्टरांच्या मिठास बोलण्यामुळे मन अगदी हलक झालं, मनावरचा ताण उतरला, पण थोड्याच वेळात भ्रम निराश झाला. बघा, चिमुकल्या बोटाची नुसती क्ष तपासणी म्हणजे एक्स रे काढायला सांगितलं आणि एक्स-रे काढल्याच्या नंतर डॉक्टरांनी सांगितलं, काही घाबरण्याचं कारण नाही, बोटाला काहीही झालं नाही, प्लास्टर सुद्धा करायची गरज नाही, फक्त स्ट्रॅम्पिंग करायचं आहे. आणि डॉक्टरांच्या या मिठास बोलण्यानं लेखिकेला थोडंसं खायचं वाटलं, जरा बरं वाटलं, पण थोड्या वेळाने मात्र तिचा भ्रम निराश झाला. का झाला भ्रम निराश होऊया? त्या स्ट्रॅम्पिंग नामक प्रकारात ते एकच बोट काय आजूबाजूची दोन बोटही ताणून बांधून वर हातही गळ्याला अडकला, त्यामुळे जड हातानं आणि पोर्स हलकी झाल्यामुळे जड अंतःकरणानं घरी परतले. बरं, या ठिकाणी डॉक्टरांनी काय सांगितलं, काही घाबरायचं कारण नाही, नुसतं स्ट्रॅम्पिंग करायचं आहे. तेव्हा लेखिकेला थोडंसं बरं वाटलं, पण नंतर मात्र जेव्हा स्ट्रॅम्पिंग करत होते तेव्हा काय झालं, आजूबाजूची बोटं देखील ती स्ट्रॅम्पिंगच्या नावाखाली बांधली आणि वर हात गळ्यामध्ये अडकला. तर अशा पद्धतीनं जड हाताने आणि ह्या सगळ्या केलेल्या उपचारावरती पैसे खर्च झाल्याने पर्स देखील रिकामी झाली. ह्या सगळ्या गोष्टीमुळं जड अंतःकरणाने ती घरी परतली. पुढे काय झालं बघा, आता शब्दशः हात बांधलेल्या अवस्थेत त्यामुळे कामावर रजा टाकून घरी बसले, आपण उगाच डावं उजव काही मानायला नको असा सुद्धा विचार करून डाव्या हाताने काम सुरू केली, पण हा डावा हात कामाच्या बाबतीत अम्मन डावाच निघाला. विंचरणं, पकडणं, ढवळणं, शिवणं, लिहिणं काहीही नीट जमेना, कारण आपण प्रामुख्यानं उजव्या हातानेच बरेचशी कामं करतो. बरोबर की नाही? त्यामुळे या ठिकाणी लेखिकेला जो उजवा हात गळ्यामध्ये अडकल्याच्या कारणामुळे आता करायचं काय, तिने एकतर रजा घेतलेली होती, सुट्टी घेतलेली होती, त्यामुळे ती कामावर जाऊ शकत नव्हती, मग आता आपण उगाच डाव जो मानायला नको, ह्या हाताने काम करायचं नाही, त्या हाताने काम करायचं नाही, चला उजवा हात गळ्यामध्ये आहे ना, आपण डाव्या हाताने सगळी कामं करायला सुरुवात केली. मग लेखिकेनं मग ते विंचरणं, पकडणं, ढवळणं, शिवणं, लिहिणं ह्या ज्या काही गोष्टी होत्या घरातल्या घरात राहून सुद्धा त्या काहीही जमत नव्हत्या. म्हणूनच म्हटलेलं आहे, डावा हात हा कामाच्या बाबतीमध्ये अंमळ डावाच निघाला. म्हणजेच काय, त्या डाव्या हाताने तिला काहीही काम करता येत नव्हतं. पुढे शेवटी हात चोळत गप्प बसावं लागलं. कळ लागल्यामुळे आणि बोट वळवळायची नसल्यामुळे मी आपली नुसतीच कळवळायची. या ठिकाणी शेवटी हात चोळत बसायला लागलं, लेखिकेला काहीच काम जमत नव्हतं. कळ लागल्यामुळे आणि बोट वळवळायची नाहीये त्यामुळे मी नुसतीच कळवळायची, कारण वेदना व्हायच्या त्या सहन करण्याशिवाय लेखिकेकडे दुसरा कोणताच पर्याय उरला नव्हता. दिवसभरात 5-6 प्रकारच्या गोळ्याही खायला दिल्या होत्या डॉक्टरांनी. आता पोटात गेलेल्या त्या गोळ्यांना बोट बरं करायचं की पोट हे कसं काय समजत असावं अशी माझी बालपणापासूनची बाळगत शंका आहे, पण ती विचारायचं धाडस होत नाही. त्यामुळं अवसान गोळा करून, कारण गोळ्यांच्या किमती पाहून ते गळालेलंच होतं, गोळ्या गळकृत केल्या. बरं, डॉक्टरांनी काय केलं होतं,
ते बोट बरं करण्यासाठी काही गोळ्या औषध सुद्धा दिलेल्या होत्या. दिवसभरामध्ये 5-6 प्रकारच्या गोळ्या देखील त्या डॉक्टरांनी दिलेल्या होत्या. परंतु लेखिकेला एक प्रश्न पडलेला होता की पोटात गेलेल्या गोळ्यांना बोट बरं करायचं की पोट, हे कसं काय बरं होतं? हा जो प्रश्न आहे तो प्रश्न लेखिकेला पडत होता. परंतु विचारायची हिंमत होत नव्हती, कारण गोळ्यांच्या किमती सुद्धा अफाट होत्या. बरोबर की नाही? लेख डॉक्टरांनी त्या खायला दिलेल्याच होत्या. त्यामुळं आता मी जर का ते खाल्ले नाही, मी जर का औषधं घेतली नाहीत वेळच्या वेळी, तर बोट बरं होणार नाही. त्यामुळे या ठिकाणी त्या गोळ्या खायच्या त्यांनी चालूच ठेवल्या. पुढे बोट नुसती घट्ट गुंडाळी होती तरी रॅम्पिंग असा सोपा शब्द सोडून स्ट्रॅम्पिंग असा जड शब्द का वापरला हेच डॉक्टरच जाणे. स्ट्रॅम्पिंग निघाल्यावरही सगळं लगेच आलबेल झालंच नाही, आणखीन थोड्या गोळ्यांची फेर झाली आणि चेंडू वळवण्याचा व्यायाम सांगितला. बरं, थोड्या दिवसानंतर आणखीन एक तिला प्रश्न पडलेला होता की रॅम्पिंग हा सोपा शब्द सोडून स्ट्रॅम्पिंग हा जड शब्द का बरं डॉक्टर वापरतात या गोष्टीला, असा प्रश्न पडलेला होता. आता याचं उत्तर त्या डॉक्टरांनाच माहिती असं त्या लेखिकेने सांगितलं. बर, काही दिवसानंतर ते स्ट्रॅम्पिंग सोडवण्यात आलं. परंतु सोडवल्याच्या नंतर त्या बोटांना व्यायाम म्हणून त्या डॉक्टरांनी चेंडू वळवण्याचा व्यायाम दिलेला होता. आणखीन गोळ्या तर दिल्या तर दिल्याच, परंतु आणखीन चेंडू वळवण्याचा त्यांनी व्यायाम करायला त्यांनी सांगितलेला होता. बच्चों का खेल असं वाटून मी दुर्लक्ष केलं, पण पुढच्या भेटीत बोट न वळण्याचं कारण म्हणून या टाळलेल्या व्यायामावरच डॉक्टरांनी बोट ठेवलं. हे काय आहे? हा तर लहान मुलांचा खेळ आहे, मी नाही करणार ते, असं लेखिकेनं लक्षात घेतलं आणि म्हणून तिनं ते त्या व्यायामाकडे दुर्लक्ष केलं. आणि दुर्लक्ष केल्याच्या कारणामुळे त्याचा परिणाम काय झाला की जी बोट वळणार होती ती वळलीच नाही, म्हणून पुन्हा ती डॉक्टरांकडे गेली. आणि डॉक्टरांनी ते सगळं जाणून घेतल्याच्या नंतर तुम्हाला सांगितलेला व्यायाम तुम्ही केलात का? लेखिकेने सांगितलं नाही केला. मग याचं कारण हेच आहे, म्हणजेच डॉक्टरांनी पुन्हा त्या व्यायामाकडे त्यांनी बोट ठेवलं. चेंडू वळवणं, कागदाचे घट्ट गोळे करणे असे व्यायाम सुरू झाले. अशा प्रकारचा व्यायाम सुरू झाला. रजा संपून कामावर गेले, पण बोटामुळं कामाचा भट्ट्याबोळ झाला. थोड्या दिवसानंतर मग बरं वाटायला लागलं, त्याची सूज जी आहे ती कमी झाली आणि रजा संपल्याच्यामुळे ती पुन्हा कामावरती गेली. पण कामावरती गेल्याच्या नंतर या ठिकाणी या दुखऱ्या बोटामुळं तिथल्या सगळ्या कामाचा पसारा जसा तसा होता, कामाचा सगळा भट्ट्याबोळ झाला. पुढे काय सांगितलेलं आहे लेखिकेने बघा. हळूहळू हत्तीच्या पावलाने आलेलं दुखणं मुंगीच्या पावलाने बरं होऊ लागलं, पण अजूनही मी कोणाच्याही नावानं बोट मोडू शकत नाही. बघा, लेखिकेला जे दुखणं आलेलं होतं ते हत्तीच्या पावलाने आलं, म्हणजेच काय? अचानकपणे ते दुखणं आलं, परंतु ते जे काही दुखणं आहे ते दुखणं लगेचच बरं झालं नाही. म्हणूनच लेखकानं म्हटलेलं आहे की हत्तीच्या पावलाने दुखणं आलं आणि मुंगीच्या पावलाने बरं झालं, म्हणजेच हळूहळू ते बरं होत गेलं, पण अजूनही मी कोणाच्या नावानं बोट मोडू शकत नाही. राग आला तरी क्वेशांना घट्ट मूठ वळवू शकत नाही, बोट आपला हात दाखवतच राहत. आपल्याकडे प्रभाते करदर्शनम करण्याची प्रथा का पडली असावी हे समजून चुकलं आहे आणि आता बोटाचं महत्वही समजलं आहे.